आज माढा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या कोविशिल्ड लसीकरणाचं उद्घाटन प्रांताधिकारी ज्योती कदम, माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनलताई साठे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव थोरात, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सदानंद वनकळस, डॉक्टर प्रीती भंडारी, डॉक्टर धनराज कदम, डॉक्टर अमोल शिंदे, डॉक्टर रईस मुल्ला, डॉक्टर ऐश्वर्या कोल्हे हे उपस्थित होते. कोविशिल्ड ही लस सुरक्षित असून याचा लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घ्यावा व समाजातही याची जनजागृती करावी असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजीराव थोरात यांनी केलं आहे. MH13 न्यूज सोलापूरसाठी शेखर मेहत्रे, माढा. कोविड वैक्सीनच्या अनुषंगाने आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय माढा या ठिकाणी आपण आज लसीकरण सत्राचं उद्घाटन माननीय प्रांत मॅडम, कदम मॅडम, त्याचबरोबर माढा तालुक्याच्या माढ्याच्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा साठे मॅडम, तसेच माढ्याचे तहसीलदार चव्हाण सर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर हंकळस यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर माढा तालुक्यातील सर्व PSC चे डॉक्टर, CHO यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कोविड लसीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामध्ये एकूण आज आपण दर दिवसाला 100 लोकांचं लसीकरण किंवा वॅक्सिनेशन करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने माढा तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, त्याचबरोबर CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स आणि वैद्यकीय अधिकारी यांचं इम्युनायझेशन पहिल्या सत्रामध्ये होणार आहे. त्यासाठी आज वैद्यकीय अधिकारी आणि CHO यांचं, त्याचबरोबर ANM आशा यांचं देखील आपण या ठिकाणी दर दिवसाला 100 लोकांचं कव्हरेज या लसीकरणामध्ये होणार आहे. टोटल माढा तालुक्यासाठी 970 डोस उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 10% वेस्टेज पकडून 97 डोसेस जर हे केले तर जवळजवळ आपण 870 म्हणजेच 430 लोकांचं वॅक्सिनेशन, 435 लोकांचं वॅक्सिनेशन आपण पहिल्या सत्रामध्ये या माढ्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये करणार आहोत. या सत्राचा कार्यक्रम 5 दिवसासाठी या ठिकाणी चालू राहील. उद्या 26 तारीख असल्यामुळं सुट्टी आहे. नंतर 3 दिवस कंटिन्युअस 100-100 लाभार्थी या ठिकाणी वॅक्सिनेट केले जातील. मी पंचायत समिती, आरोग्य विभाग, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय माढा यांच्या वतीनं सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना आवाहन करतो की लसीच्या बाबतीत साईड इफेक्टचा विचार न करता त्याच्या फायद्याचा जास्त विचार करून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. याचा कारण ही लस अतिशय कष्टानी आणि परिश्रमानी भारतातील सायंटिस्टनी अहोरात्र कष्ट करून बनवलेली आहे. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की माढा ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन सर्वांनी यासाठी लसीकरणासाठी येऊन सदर लस घ्यावी. धन्यवाद. परत तुम्ही त्याच वेळेस करायचं होतं, तुम्ही परत रिपीट सगळं करायचं.